आज आपण बघतोय ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल अख्खा मसूरची भाजी. हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, मी सुषमा धुमाळ, सातारी धडकाय माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनल मध्ये स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी रेस्टॉरंट स्टाईल अख्खा मसूरची भाजी घेऊन आली आहे. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी एक वाटी अख्खा मसूर घेतलाय आणि तो छान पाण्यात भिजत ठेवलेला आहे आता एक तास. आणि आता आपल्याला ते शिजायला लावायचंय. बघा, इथं कुकरमध्ये मी हा धुवून घेतलाय आणि आता कुकरमध्ये टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला दोन शिट्ट्या करून हा मसूर शिजवून घ्यायचा आहे. एक ते दोन वेळा छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. आता पाणी दोन ग्लास पाणी टाकून मी हा शिजायला लावते आणि दोन शिट्ट्या करून हा आपल्याला मसूर शिजवून घ्यायचा आहे. आपला मसूर शिजतोय तोपर्यंत त्याला लागणारं साहित्य बघूया. दोन कांदे, एक टॉमॅटो, एक कुडी अख्खा लसूण टेचून घेतलाय, जिरं, कोथिंबीर, बेडगी चटणी घेतली, एक चमचा हळद, मीठ आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय, तेल आणि पाणी. तर चला, आपला इथं कुकर पण झालेला आहे, थंड झालाय. आता आपण मसूर शिजलाय का बघूया. बघा, मसूर छान झालेला आहे. आता साईडला घेऊया आणि आपल्याला फोडणीची तयारी करायची. एका कढईमध्ये आपण तीन पळी तेल घ्यायचंय. तेल थोडं जास्त लागतं ह्या ग्रेव्हीला. इथं जवळजवळ तीन पळी तेल काढून घेते. तर तेल छान आपल्याला गरम होऊन द्यायचंय. तेल छान गरम झाले. आता आपण जे जिरं घेतलंय ना ते फोडणीला टाकायचंय. बघू शकता, जिरं छान तडतडलं की आपण जो लसूण घेतलाय अख्खी कुडी टेचून तो टाकायचा आहे. लसणाने खूप छान टेस्ट उतरती या भाजीला. लसूण तडतडला की आपण जो कांदा घेतलाय थोडासा लसूण हलवून घेऊया. लालसर करून घ्यायचा आहे थोडा, म्हणजे त्या तेलामध्ये त्याचा छान अर्क उतरतो. लसूण झाला की आपल्याला त्याच्यामध्ये आता आपण बारीक चॉप केलेला कांदा आहे, दोन मोठे कांदे घेतले चिरून, ते कांदे टाकायचे. बघू शकता ह्या भाजीला थोडा कांद्याचा वापर जास्त आहे. आता कांदा आपल्याला छान लालसर होतपर्यंत भाजायचा आहे. तुम्हाला एक टिप सांगते, कांदा पटकन भाजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका. तुमचा कांदा पटकन भाजला जातो. बघू शकता इथं मी थोडंसं मीठ टाकले जेणेकरून आपला कांदा पटकन भाजला जाईल. आता आपला इथं कांदा पण होत आलेला आहे. आता आपण जो टॉमॅटो घेतले, दोन बारीक टॅमॅटो घेतले चिरून, आता व्यवस्थित ह्याच्यामध्ये टाकून ते पण मिक्स करून घेऊया. टॅमॅटो पण मिक्स झालं की आता आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची. अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. एक चमचा मी इथं बेडगी चटणी घेतली आहे, छान कलर यायला ग्रेव्हीला. आणि दोन चमचे जवळजवळ मी इथं कांदा लसूण मसाला घेतला आहे, तो पण ॲड करूया. आता व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आणि मसाल्याला छान तरी येण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून मसाला पण शिजला जाईल आणि तरी पण खूप छान पद्धतीने येते. आता थोडंसं पाणी टाकून घेऊया, ते मिक्स करूया. बघू शकता तरी पण खूप छान आलेली आहे. आता आपण जे मसूर उकडलेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे. व्यवस्थित हलवून घेऊया आणि तुम्हाला मसूरची भाजीची किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा. कारण की मसूर थोडा 5 मिनटं शिजल्यानंतर परत ते पाणी शोषून घेतो, त्यामुळे त्या हिशोबानेच पाणी टाका. बघू शकता मी इथं जवळजवळ एक ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची. हलवून घेऊया पहिलं. आता कोथिंबीर बारीक चिरून ठेवली, ती याच्यामध्ये ॲड करूया. आता आपल्याला झाकण लावून 5 ते 6 मिनटं छान शिजून द्यायचे, कारण की ऑलरेडी शिजलेले आहे, त्याला वेळ लागत नाही. आणि मस्त असं आपलं मसूर तयार होतोय, मसूरची भाजी. आणि गरम गरम भाकरीबरोबर खूपच छान लागते. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवली की कशी झाली होती नक्की कमेंट करून सांगा. मी दाखवलेल्या रेस्टॉरंट स्टाईल अख्खा मसूरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.